नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे श्रावण विशेष रेसिपीमध्ये आज साबुदाना साखर वरई न वापरता आपण बनवणार आहोत मस्त पौष्टिक असे उपवासाचे लाडू जन्माष्टमीला हे पंचखाद्याचे लाडू आवरजून बनवले जातात यालाच गोविंद लाडू असंही म्हटलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा इथं या जाड बुडाच्या कढईमध्ये आपण घेऊयात एक वाटी किसलेलं सुकं खोबरं गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे तरी तर खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे ते लवकर खवट होत नाही आणि लाडू जास्त दिवस टिकतात तरी तर असा हलकासा कलर चेंज झाला की आपण गॅस बारीक करूयात आणि हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर सेम कढईमध्ये आपण आवडीनुसार घेऊयात एक ते दीड वाटी मखाने तर हे मखाने सुद्धा गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मखाने हे उपवासाला चालतात त्यातून जास्ती प्रमाणात कॅल्शियम मिळतं तसंच ते वेट लॉस साठी खूप उपयुक्त असं आहे आता सेम कढईमध्ये आपण भाजूयात एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे हे बाजारात सर्वात स्वस्त मिळणारे नट्स आहेत ज्यात भरभरून प्रोटीन्स आहे तसंच ते क्लोरेस्ट्रॉल लेवल मेंटेन करायला मदत करतं तर हे शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत आता सेम कढईमध्ये आपण घेऊयात एक टी स्पून तूप या तुपामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे तर इथं आवडीप्रमाणे काजू आणि बदाम इथं या तुपामध्ये मी तळून घेत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही इथं यूज करू शकता तर इथं हलकासा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला हे छान तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथं हे परतून तळून घेतल्यावर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सर जारमध्ये आपण हे एक एक घेऊयात आणि ह्याची बारीक सर अशी पावडर बनवून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मिक्सर जारमध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स मखाने आणि शेंगदाणे इथं मी घेत आहे हे, हे एकत्र आपण मिक्सरमध्ये फिरून ह्याची मीडियम अशी पावडर बनवून घ्यायची आहे अगदी बारीक ह्याला दळायचं नाही आहे तर तुम्ही इथं पाहताय अशा पद्धतीने इथं मी ही पावडर बनवून घेतली आहे ही आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर जे आपण खोबरं परतून घेतलं होतं ते देखील आपल्याला मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे सर्व वाटून घेतल्यानंतर आपण आता कढई पुन्हा गरम करायला ठेवूयात गॅसवर आणि यामध्ये गोडीप्रमाणे घेऊयात एक वाटी गुळ गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा गुळ छान असा वितळून घ्यायचा आहे यामध्ये मी घालत आहे एक टेबल पाणी हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे इथं आपल्याला हा गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आहे यामध्ये मी थोडंसं तूप घालत आहे आणि ते तूप आपण ह्या गुळामध्ये मिक्स करून घेऊयात आपल्याला हे सतत हलवायचं आहे जोपर्यंत गुळ पूर्णपणे वितळत नाही तर इथं गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर गुळ हा पूर्णपणे वितळला आहे मस्त फेस त्यावर आला आहे तुम्ही पाहताल गुळाचा रंग देखील हलकासा डार्क झाला आहे तर इथं गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर आपण गॅस बंद करूयात आता या मिश्रणामध्ये मी घालत आहे सुंठ आणि विलायची पावडर तर एक टी स्पून सुंठ आणि विलायची पावडर मी ह्याच्यामध्ये ऍड केली आहे आपण आता हे एकत्र मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर बनवलेला गुळाचा पाक आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे गुळाचा पाक आपण थंड होऊ देणार नाही गरमच तो ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि स्पूननी लगेच हे मिश्रण सर्व छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे कर तर इथं गुळाऐवजी तुम्ही साखर देखील यूज करू शकता पण मग त्या ठिकाणी तुम्हाला इथं साखरेचा एक तारी पाक बनवावा लागेल जसा जसा तर इथं गुळ व्यवस्थित या मिश्रणामध्ये छान मिक्स केल्यानंतर आपण आता हे मिश्रण थोडं थंड होऊ देऊयात हाताला सोसवेल असं हे मिश्रण झालं की लगेच आपण त्याचे लाडू बनवायला घ्यायचे आहे जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं हे मिश्रण कोरडं पडेल आणि मग लाडू बांधायला थोडंसं अवघड जाईल तर तुम्ही इथं पाहताय किती सहजपणे हा लाडू बांधला जातो आहे मस्त गोल गरगरीत असा हा लाडू झाला आहे हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने हे पंचखाद्याचे लाडू पौष्टिक बनवायलाही सोपे आहेत आणि अगदी सहजपणे झटपट बनतात तर या श्रावण महिन्यामध्ये उपवासाला तसंच जन्माष्टमीला हे गोविंद लाडू तुम्ही घरी नक्की बनवून पहा तर इथं माझा हा शेवटचा लाडू झाला आहे या मिश्रणामध्ये माझे मीडियम साईजचे पंधरा ते सोळा लाडू झाले आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर